हे आपले शेने तालुका वळवायतील शेतकरी आहे, त्यांचं प्रवीण पाटील असं नाव आहे. तुम्ही तारीख 23 ऑक्टोबर 2018 रोजी हा गहू टोकलेला आहे. सरीवरंभा पद्धतीने केलेला आहे आणि सुरुवातीला ठिबक केलेलं आहे या गव्हासाठी खास. आणि आपण त्याच्याद्वारे बघू शकतो वाढ. सर्वसाधारणपणे मला वाटते 3 फवारणे आतापर्यंत आपण घेतलेल्या आहेत. आता चौथा फवारा आपण फक्त टच भरण्याच्या दृष्टिकोनातून घेणार आहोत. सरासरी आपण पाहू शकता आपली गव्हाची लोंबी किंवा गव्हाची उंची ह्या सगळ्यात मध्येच आपल्याला फरक दिसतील. गव्हाच्या ह्या स्टेजनुसार आपण फवारणी घेतलेले. पहिली फवारणी वाढ व्हायच्या दृष्टिकोनातून घेतलेली आहे आपण. त्यानंतरची फवारणी आपण थोडे पान रुंदी किंवा सगळ्याच कुठल्याही वनस्पती जेवढं पान रुंदी तेवढं प्रकाश संश्लेषण क्रिया जास्त होते. जेवढं प्रकाश संश्लेषण जास्त तेवढं उत्पादन जास्त. आता तुम्हाला जर हे पान एकदम जे एवढं चांगल्या प्रकारे दिसत आहे तर ह्याच्यासाठी ह्याच्यापूर्वी कमीत कमी 1-3 फवारण्या याला झालेले आहेत. आणि ह्याच्याद्वारेच तर आज ह्या कमीत कमी 1.5 बोटाचं तरी तुम्हाला पान दिसून येईल. आणि ह्याची काळोखी बघा, इतकी थंडी असूनही तांबेरा वगैरे तुम्हाला या पानांवरती कुठेही दिसणार नाहीये. आणि ह्याच्यापासून झालेली लोंबी. आणि आज ह्याला आता आपण 1-2 दिवसामध्ये फक्त एक शेवटचा एक स्प्रे, ते पण फक्त गहू भरायच्या दृष्टिकोनातून घेणार आहोत. ह्याच्यातून निश्चितच आम्हाला अतिशय खात्रीला एक जास्त उत्पादनाची हमी आहे. जे आम्ही आपल्या युट्यूबवरती ह्याचं नेमकं किती ॲव्हरेज पडलेलं आहे ते सांगू शकतो. आणि हे विशेष म्हणजे हे घरचं बियाणं आहे. म्हणजे अनेक प्रत्येक शेतकऱ्यांनी जरी स्वतःच्या घरचं बियाणं टोकलं, त्याला व्यवस्थित स्प्रे फवारा, थोडंसं व्यवस्थित खतं, याला खतही काही जास्त प्रमाण नाही. मला वाटतं काहीतरी एक एकर राहणार सर, एका एकरासाठी जास्तीत जास्त 25 गुंठ हे एक क्षेत्र आहे. किती आपण 1200 रुपयाच्या दरम्यानचा फक्त लागवड टाकलेला आहे. आणि बाकी 1-3 फवारे आतापर्यंत झाले, आता 1/4 फवारा होऊन जाईल. म्हणजे सरासरी उत्पादनाच्या फक्त 15-20% जरी खर्च केला तर जवळजवळ 70-80% आपल्याला प्रॉफिट मिळते. आणि कुठल्याही व्यवसायात आपण भांडवल गुंतवून जरी व्यवसाय केला तर जास्तीत जास्त 20-25% प्रॉफिट असतं. त्या तुलनेत जर 70-80% प्रॉफिट मिळत असेल तर शेतीसारखा फायदेशीर व्यवसाय कुठलाच नाही. गव्हाची काळ होती, आता थंडी तर भरपूर प्रमाणात आहे. आता तरी सुद्धा गव्हाची एवढ्या चांगल्या प्रकारे वाढ, त्याच्यातून निश्चितच अतिशय चांगल्या प्रकारे उत्पादनाची आपल्याला अपेक्षा आहे. आपण बघू पाहू शकतो. आधी मध्ये फोटो पण म्हणजे शूटिंग चालू असताना काढता येते नाही? एकदा शूटिंग तर शूटिंगच चालू. शूटिंग चालू असताना फोटो नाही 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 शूटिंग बंद करायला पाहिजे मग तेवढीच पुन्हा पुन्हा दुसरी. ओके, शूटिंग संपल्यानंतर काढूया का? जाताना परत करूया की जात. पूर्णपणे आपलं छातीच्या लेवलच्या हो 5.5 म्हणजे 4.5 फुटाचा तरी टोटल आता गहू आहे. आपल्या मक्यांना इथं फवारे पण मिळाले ना, आपल्या मक्यांना इथं फवारे पण मिळाले ना, आपल्या मक्यांना इथं फवारे पण मिळाले ना. रानाच्या प्रति नुकसान नाही नाही विराई त्यांच अशोक भावाचे ना, त्यांच्या भावाचा त्यांचीच रान आहेत सगळी तिकडं. इकडं पलीकडं पण ती शेट आहेत सगळी. 25 एकर यांचा डाग सोडायचा त्यानंतर त्यांचा
भाटवाडचे डोंगरे सर्व वगैरे आहेत ते पलीकडे आहेत. हो हो ते पलीकडे आहेत. ऊस असेल ते बहुतेक त्यांचं असतं. समोरचा ऊस त्यांचं असतं. मला तेच म्हणायचं, परवा आम्ही इथं आलो होतो तर त्या विहिरीचं बहुतेक त्यांचं आहे. इथं तर गहू आपण बघू शकतोय, कॉपी करून नंतर आपण हे करू. इथं तर गव्हाची लोंबी, गव्हाची काळोखी हे पाहू शकतोय आपण. गहू फुल पिऊन आता बऱ्यापैकी झालेला आहे. या स्टेजला जर आपण गहू टच भरण्यासाठी जर फक्त एक फवारणी दिली तरी देखील आपल्याला जेवढ्या पण अपेक्षा केली त्याच्यापेक्षा कमीत कमी 1.5-2 पोत्याचा नक्कीच उतारा जास्त पडू शकेल. आता या स्टेजला जर असे काही छोटेसे किरकोळ प्रॉब्लेम असतील तर ह्यांना घाबरायची काही गरज नाही. आपण ह्याच्यावरती खर्च करण्यापेक्षा फक्त आपण जर भरायच्या औषधांवरती जर खर्च केला तर तो आपल्या दृष्टीने जास्त फायदेशीर राहू शकतोय. आता एका ठोंबाला म्हणजे एक ठोंबामध्ये तुम्ही आता गव्हाचे दाणे बघू शकता किंवा काळोखी बघू शकता चांगल्या प्रकारे. ओके प्लॉटमध्ये आपण एकत्र राहिलो हा संपूर्ण प्लॉट असा आपण घेऊ शकतो. द्या की त्यांची माहिती द्या काय.